वेलकम फ्रेंड्स, आता अपन पार्ट वन मधील पहिला टॉपिक डिस्कस करना आहे मैथमेटिकल लॉजिक। ओके, एकदम सिंपल टॉपिक है, तुम्ही पण 12वी मध्ये स्टडी केला असेल। हा टॉपिक किती इजी आहे तुम्हालाही माहिती आहे। सो याच्यावरती जास्त काही क्वेश्चन्स आपल्याला सीईटी ला वगैरे विचारले जात नाहीत, एका दुसरा क्वेश्चन विचारला तर विचारतात, आणि त्यापैकीच मी काही क्वेश्चन्स इथे घेतलेले आहेत तुमच्यासाठी, ठीक आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की तुम्हाला हे माहीत पाहिजे की पहिल्यांदा ट्रूथ टेबल परफेक्ट तुमचे तोंडपाठ हवेत, आणि त्याच्यानंतर त्याचे जे काही लॉज आहेत अल्जेब्रामधील, तर म्हणजे अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स, याचे जे लॉज आहेत ते तुमचे सगळे काय पाहिजेत, परफेक्ट पाहिजेत, तर तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायला इझी जाऊ शकतात। ओके, तर आपण बघूया की जस्ट फर्स्ट एक्झाम्पल काय दिलं आहे नेमकं। ओके, तर एक्झाम्पल काय आहे, इफ P implies negation P or Q is false, बघा काय दिलं आहे, हे जे स्टेटमेंट दिलं आहे काय आहे, फॉल्स आहे, देन ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ P अँड Q आर रिस्पेक्टिवली। सो P आणि Q च्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करायच्या आहेत। याच्या दोन मेथड्स आहेत सॉल्व्ह करण्याच्या। एक मेथड आहे की तुम्हाला हे स्टेटमेंट पॅटर्न माहिती आहे की कंडिशनल स्टेटमेंटमध्ये काय असतं, स्टेटमेंट फॉल्स कधी असतो, तो फर्स्ट स्टेटमेंट ट्रू अँड सेकंड फॉल्स असेल तरच फॉल्स असतं, हे आपल्याला माहिती आहे। म्हणजे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, ट्रू, आणि हे काय असणार आहे, फॉल्स। ओके, पण प्रॉब्लेम असा आहे की याच्यामध्ये आपल्याला हे कळणार कसं की हे नेमकं काय स्टेटमेंट आहे, ठीक आहे। म्हणजे हे यातलं पी ट्रू आहे की फॉल्स आहे, क्यू ट्रू आहे की फॉल्स आहे, कळताना थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतो। आपण दोन्ही मेथडने ट्राय करू शकतो हे एक्झाम्पल काय होतं आहे बघूया आपण, ठीक आहे। सो जस्ट आपण डिस्कस केले कंडिशनल स्टेटमेंट हे काय असतं, फर्स्ट ट्रू आणि सेकंड फॉल्स असेल तरच काय असतो, फॉल्स असतो। सो बघा पीची ट्रूथ व्हॅल्यू तुम्हाला काय मिळालेली इथं, पीची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, टी असेल, आणि निगेशन पी ऑर क्यू जे आहे ह्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असायला पाहिजे, मग फॉल्स असायला पाहिजे। ओके, जस्ट डिस्कस केले आपण पी ट्रू आहे म्हणजे निगेशन ऑफ पी काय असायला पाहिजे, फॉल्स, आणि हे स्टेटमेंट टोटल फॉल्स कधी येणार आहे, आपल्याला माहित आहे की कंडिशनल स्टेटमेंट किंवा आपण काय म्हणतो ऑरमध्ये, कंजंक्शनमध्ये ऑर या स्टेटमेंटच्या टेबलमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे की जर दोन्ही ट्रू असतील तर ट्रू असतो, अदरवाईज फॉल्स असतो। सो याचा अर्थ काय होणार आहे, हे स्टेटमेंट फॉल्स आहे, आणि ह्याच्या बाबतीत आपल्याला एक्झॅक्ट माहीत नाही की क्यू ट्रू आहे की फॉल्स आहे। सो त्यासाठी आपल्याला ही मेथड यूज करून चालणार नाही, मग काय करायचं। तर दुसरा ऑप्शन एक बेस्ट राहतो आहे की आपण याचा सरळ ट्रूथ टेबल ड्रॉ करायचा आणि सिम्प्लिफाय करायचं। सो मी याचा ट्रूथ टेबल ड्रॉ करतो आहे। समजा इथं आपण घेऊया पी, देन क्यू, देन आहे निगेशन पी, देन निगेशन पी ऑर क्यू, अँड लास्टला पी इम्प्लाइज निगेशन पी ऑर क्यू। ओके, सिम्पली आपण ट्रूथ टेबल ड्रॉ करूया, आन्सर मिळून जाईल। ट्रूथ टेबल कसा ड्रॉ करायचा आहे माहिती आहे तुम्हाला, फर्स्ट दोन ट्रू, देन फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स। ओके, निगेशन पी माहित आहे, जर ट्रू असेल म्हणजे एक्झॅक्ट इनवर्स त्याचे रिझल्ट दाखवतात, ट्रू असेल तर काय होणार त्याचे फॉल्स होतील, आणि जे फॉल्स आहेत ते काय होणार आहेत, ट्रू होऊन जातील। ओके, नेक्स्ट वन, निगेशन पी ऑर क्यू मीन्स हा कॉलम आणि हा कॉलम, ह्या दोन कॉलममध्ये कनेक्टिव्ह कुठला दिसतोय आपल्याला, ऑर। आणि ऑर सिम्पल आहे, जर काय असतील दोन्ही स्टेटमेंट्स काय असतील, फॉल्स असतील, तर त्या स्टेटमेंटची व्हॅल्यू काय असणार आहे, फॉल्स, अदरवाईज काय असणार आहे, ते ट्रू असणार आहे। म्हणजेच काय, तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथं आपल्याला दिसतंय की दोन्ही फॉल्स इथं दिसतात आपल्याला। सो याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, फॉल्स, आणि ह्या ठिकाणी हे स्टेटमेंट पॅटर्न काय असणार आहे, ट्रू असणार आहे। ओके, आणि लास्ट वन, पी इम्प्लाइज निगेशन पी ऑर क्यू, म्हणजे आपला हा कॉलम फर्स्ट आणि हा फोर्थ कॉलम यांच्यामध्ये कुठला आहे, इम्प्लिकेशन आहे किंवा कंडिशनल आहे। कंडिशनलची तुम्हाला कंडिशन माहिती आहे की फर्स्ट स्टेटमेंट ट्रू, सेकंड फॉल्स असेल तर फॉल्स असतो। सो चेक करूया फर्स्ट ट्रू फॉल्स कुठं आहे, इथं आहे फर्स्ट ट्रू, सेकंड फॉल्स। सो याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, फॉल्स। अजून कुठे आहे का कंडिशन, नाही। सो हे सगळे रिमेनिंग काय असणार आहेत, ट्रू। ओके, आणि आपलं सांगितलं आहे काय की हे जे स्टेटमेंट आहे ते काय आहे, फॉल्स। मग हे फॉल्स कधी आहे, तर तुम्ही ऑब्झर्व केलं तर लक्षात येईल पी ची व्हॅल्यू ट्रू आणि क्यू काय आहे, फॉल्स असतानाच हे फॉल्स होतो आहे। सो आपलं आन्सर याचं काय असणार आहे, ऑप्शन डी, ज्यामध्ये पी स्टेटमेंट ट्रू आणि क्यू स्टेटमेंट काय आहे, फॉल्स आहे। ओके, दिस इज द आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन। ओके, सिमिलर
क्वेश्चन नंबर टू आहे तो तसाच सिमिलर आहे, त्याच पॅटर्नचा आहे. फक्त मी याच्यामध्ये काय केलं आहे, एक स्टेटमेंट आर तुम्हाला तिसरं स्टेटमेंट एक्स्ट्रा दिसतंय, ज्या थ्रू आपल्याला काय डिस्कस करायचं आहे की आता ह्या टाईपचे एक्झाम्पल असेल तर कसं सॉल्व्ह करायचं. सो त्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. ॲज जसं आपण याच्या अगोदर एक मेथड डिस्कस केली तशीच मेथड आहे, मध्ये इम्प्लिकेशन आहे. सो हे कधी पॉसिबल आहे फॉल्स, जर फर्स्ट ट्रू आणि सेकंड फॉल्स असेल तरच. सो याचा अर्थ किंवा याचं मिनिंग काय होणार, पी अँड निगेशन क्यू हे स्टेटमेंट काय असायला पाहिजे, ट्रू, आणि निगेशन पी ऑर आर हे काय असायला पाहिजे, फॉल्स असायला पाहिजे. ओके, आता चेक करा की पी अँड निगेशन क्यू इम्प्लाईज काय दिलं आहे आपल्याला, निगेशन पी ऑर आर. अँड मध्ये काय असतं, दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते, ट्रू असते. सो याचा अर्थ काय असणार, पी ची ट्रूथ व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, ट्रू. ओके, निगेशन क्यू ची व्हॅल्यू काय असणार आहे, ती सुद्धा ट्रू असली पाहिजे. मीन्स क्यू इज इक्वल टू काय असायला, क्यू ची व्हॅल्यू फॉल्स असायला पाहिजे. ओके, जर पी हा ट्रू असेल तर निगेशन पी काय होणार, फॉल्स. फॉल्स ऑर फॉल्स, फॉल्स मिळतोय, मीन्स आर ची व्हॅल्यू काय असणार आहे, आर इज इक्विवलंट टू काय असेल, फॉल्स असेल. सो आपला आन्सर काय असणार आहे, ट्रू फॉल्स अँड फॉल्स, म्हणजेच काय, ऑप्शन नंबर ए. ओके, हे क्लिअर झालं का, एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे. तुम्हाला काय करायचं आहे ती कंडिशन फक्त माहीत पाहिजे, त्यानुसार इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. नेक्स्ट नंबर थ्री, द बुलेन एक्सप्रेशन निगेशन पी ऑर क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू इज इक्विवॉलंट टू. आपल्याला काय करायचं आहे, हे जे सर्किट आहे किंवा हे स्टेटमेंट पॅटर्न आहे, ह्याला इक्विवॉलंट कोणतं सर्किट आहे किंवा स्टेटमेंट पॅटर्न आहे, हे यापैकी आपल्याला फाईंड करायचं आहे. ठीक आहे, ऑप्शन्स इथं तुमच्यासमोर आहेत, हे कसं सॉल्व्ह करायचं आपण बघूया. याच्यासाठी तुम्हाला मात्र काय पाहिजेत, तर ते लॉज सगळे माहीत पाहिजेत जे मी मगाशी तुम्हाला सांगितलेले आहेत. सो आता त्यानुसार काय होईल की निगेशन ऑफ पी ऑर क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू हे आपल्याला दिलेलं स्टेटमेंट आहे. हे बघा, सीईटीसाठी आपला सॉल्व्ह करत असताना तुम्ही एक लक्षात ठेवायचं आहे की जेवढ्या तुम्हाला स्टेप्स डायरेक्टली ओरली सॉल्व्ह करता येतील तशा तुम्ही ओरली सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे मॅथ्सच्या बाबतीत किंवा तुम्ही फिजिक्समध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम्स असे सॉल्व्ह करू शकताय. डायरेक्ट तुम्हाला काही स्टेप्स काय करायचे आहेत, ओरली सॉल्व्ह करून 4 ते 5 स्टेप्स पुढे जावं लागेल तर तुम्ही ते इझिली सॉल्व्ह करू शकताय. सो आता इथं मी हे तुम्हाला समजण्यासाठी म्हणून लिहिलं आहे, अदरवाईज मी डायरेक्टली काय केलं असतं, इथं पहिला फर्स्ट रूल वापरला असता किंवा यूज केला असता. सो काय होणार, हा निगेशन मला आतमध्ये अप्लाय करायचा आहे. सो बाय युझिंग डी मॉर्गन्स लॉ हे काय होणार आहे, निगेशन पी ऑरचं माहिती आहे तुम्हाला, ॲड होतो निगेशन क्यू ऑर, इथं हे ॲज इट इज निगेशन पी अँड क्यू होईल. ओके, नेक्स्ट वन, तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं इथं तुम्हाला निगेशन पी अँड दिसतो, म्हणजेच काय, बाय डिस्ट्रीब्युटिव लॉ जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला ह्यातून निगेशन पी अँड हे कॉमन एक प्रकारे आपल्याला घेता येऊ शकते. सो मी इथं काय करणार आहे, निगेशन पी अँड बाहेर घेतो, सो रिमेनिंग आहे निगेशन क्यू ऑर क्यू. ओके, आता कॉम्प्लिमेंट लॉ तुम्हाला माहित आहे, नसेल तरी पण मी सांगतोय. समजा जर हे स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याचं निगेशन क्यू काय होणार आहे, फॉल्स होणार. म्हणजे हे ट्रू असेल तर हे फॉल्स होईल, आणि हे जर फॉल्स असेल तर हे काय होणार, स्टेटमेंट ट्रू होणार आहे. आणि ऑरची कंडिशन आपल्याला माहिती आहे, दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, अदरवाईज ते काय असतं, ट्रू. म्हणजेच काय, शॉर्टली याची व्हॅल्यू काय असणार आहे, ह्याच्यात कुठे ना कुठंतरी एका ठिकाणी ट्रू येणारच आहे, म्हणून ह्या ब्रॅकेटची व्हॅल्यू काय असणार आहे, ट्रू. सो निगेशन पी अँड ट्रू. अँड फायनली अँडच्या कंडिशनमध्ये आपल्याला माहीत आहे निगेशन पी अँड टी, आता हे टी आहे ट्रू आहे, तर फायनल आन्सर आपलं काय असणार आहे की निगेशन पी हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. बिकॉज हे ट्रू आहे, ह्याची जर व्हॅल्यू ट्रू आली तर आन्सर ट्रू येणार, ह्याची जर व्हॅल्यू फॉल्स आली तर याचं व्हॅल्यू फॉल्स येणार आहे. सो डिपेंड आहे याच्यावरती, निगेशन पी वरती. सो आपलं ह्या स्टेटमेंटला इक्विवलंट सर्किट किंवा इक्विवलंट इक्वेशन काय असणार आहे, निगेशन पी, म्हणजेच ऑप्शन डी हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, सो हे झालं क्वेश्चन नंबर थ्री. नेक्स्ट वन, हा जो क्वेश्चन नंबर थ्री आहे हा जेईसाठी विचारलेला क्वेश्चन आहे, हे माहिती असू तुम्हाला. ठीक आहे, नेक्स्ट वन, द स्टेटमेंट पॅटर्न पी अँड निगेशन पी अँड क्यू इज, ह्यापैकी काय आहे आपल्याला विचारले, म्हणजे टॉटोलॉजी आहे का, कॉन्ट्रडिक्शन आहे का, इक्विवलंट टू पी अँड क्यू आहे का, की इक्विवलंट टू
पी ऑर क्यू ह्यापैकी कोणतं आन्सर असणार आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. सो बघूया कसं चेक करायचं ते आपण. ठीक आहे, सो त्यासाठी मी पहिला हा क्वेश्चन इथं इरेज करतो आहे. बघा काय करायचं आहे, जर तुम्ही ऑब्झर्व केलं इथं तीन स्टेटमेंट्स दिसतात किंवा तीन स्टेटमेंट्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला कनेक्टिव्ह काय दिसतो आपल्याला अँड दिसतो. ठीक आहे, आणि आपण हे बाय कम्युटेटिव्ह लॉ म्हणू शकतो किंवा असोसिएटिव्ह लॉनुसार मला हे काय करता येईल, पी अँड निगेशन पी मी एकत्र घेतो आणि लास्ट वन अँड क्यू जो आहे तो आपण बाहेरच ठेवूया. ओके, मग आता ह्यामुळे काय होईल आपल्याला माहित आहे, जर स्टेटमेंट हे ट्रू असेल तर हे फॉल्स होणार, हे फॉल्स असेल तर हे ट्रू होणार आहे. आणि अँडची कंडिशन काय आहे की जर दोन्ही स्टेटमेंट्स जर ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज ते फॉल्स असतंय. म्हणजे शॉर्टली याची व्हॅल्यू काय असणार आहे, फॉल्स. सो एफ अँड क्यू. आणि पुन्हा एकदा कनेक्टिव्ह आहे अँड, अँडची कंडिशन काय आहे, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, अदरवाईज ते फॉल्स असतंय. तुम्हाला इथे एक फॉल्स दिसतोय, सो ह्या स्टेटमेंटची व्हॅल्यूसुद्धा काय येणार आहे, फॉल्स. आणि फॉल्स म्हणजेच काय, फॉलसी किंवा आपण त्याला काय म्हणतो, कॉन्ट्राडिक्शन. सो नीट ऑब्झर्व केलं तर इथे तुम्हाला ऑप्शन बी दिसतोय ज्यामध्ये आपल्याला काय आहे, कॉन्ट्राडिक्शन हा ऑप्शन दिलेला आहे. सो क्वेश्चन नंबर 4 आन्सर असेल कॉन्ट्राडिक्शन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5 बघूया आता काय आहे. क्वेश्चन नंबर 5, द स्टेटमेंट पॅटर्न निगेशन पी डबल इम्प्लाइज निगेशन क्यू इज टॉटोलॉजी फॉलसी इक्विवॉलंट टू पी डबल इम्प्लाइज क्यू अँड इक्विवॉलंट टू निगेशन पी अँड क्यू. हा क्वेश्चन सिमिलर आहे ह्या क्वेश्चन नंबर 4, पण थोडासा वेगळ्या पद्धतीने आपल्याला सॉल्व करावा लागेल. कारण डायरेक्टली जर तुम्ही इथं निगेशन जर आतमध्ये यूज केला तर तुम्हाला इझिली आन्सर मिळणार नाही, ते सॉल्व होणार नाही. सो त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर जो मगाशी मी तुम्हाला दुसरा ऑप्शन सांगितला आहे त्या ऑप्शनला आपल्याला जावं लागेल. याचा काय करावं लागेल, ट्रूथ टेबल आपल्याला ड्रॉ करावं लागेल. सो मी त्याचा ट्रूथ टेबल ड्रॉ करतो, बघूया आन्सर काय मिळते आपल्याला. ठीक आहे, पी देन क्यू देन निगेशन क्यू देन तो ब्रॅकेट घेतो पी इम्प्लाइज निगेशन क्यू आणि पुन्हा त्याचं निगेशन आहे निगेशन ऑफ पी इम्प्लाइज निगेशन क्यू. ओके, ह्या कॉलमवरून आपल्याला क्लिअर होऊन जाईल की हे स्टेटमेंट टॉटोलॉजी आहे का पॉलिसी. म्हणजे पहिले दोन ऑप्शन तर याच्यावरून आपल्याला समजतील. ओके, तिसरा ऑप्शन मी एक एक्स्ट्रा घेतो पी डबल इम्प्लाइज क्यूचा, चेक करूया की हे इक्विवॉलंट येते का. समजा जर हे पण नाही आन्सर आलं तर मी लास्टचं ऑप्शन तिथं चेक करणार किंवा डायरेक्ट आन्सर आपल्याला मिळून जाईल. सो ट्रूथ टेबल माहिती आहे तुम्हाला कसं ड्रॉ करायचं आहे, हे टी टी एफ एफ देन टी एफ अँड टी एफ. ओके, निगेशन क्यू काय होणार आहे, जे ट्रू आहेत ते फॉल्स, हे ट्रू फॉल्स देन ट्रू. आणि पी इम्प्लाइज निगेशन क्यू मीन्स कॉलम फर्स्ट अँड कॉलम नंबर 3 आपलं काय करायचं आहे, कंडिशनल आहे. आणि कंडिशनलची कंडिशन काय आहे, फर्स्ट ट्रू सेकंड फॉल्स असेल तरच फॉल्स. सो त्यानुसार फर्स्ट टू सेकंड फॉल्स इथं आहे, सो हे फॉल्स होईल. आणखीन पुढे कुठे कंडिशन दिसत नाही, सो हे बाकीचे सगळेच काय असणार, ट्रू असणार आहेत. आणि फायनली त्याचं जर निगेशन केलं आपण तर फॉल्सचं होणार ट्रू, ट्रूचं होईल फॉल्स, ट्रूचं होईल फॉल्स आणि हे फॉल्स. आता तुम्ही चेक करा की ह्या लास्टच्या कॉलममध्ये आपल्याला काय असतात, सगळे ट्रू दिसत नाहीत किंवा सगळे फॉल्स दिसत नाहीत. म्हणजेच टॉटोलॉजी हा आपला ऑप्शन असणार नाही, फॉलसी हा सुद्धा ऑप्शन असणार नाही. तर नेक्स्ट आपल्याला चेक करावं लागेल सी किंवा डी यापैकी आपला आन्सर असणार आहे. तर मी काय करणार, ऑप्शन सी मी पुढे कॉलम लिहिलेला आहे तो आपल्याला चेक करायचा आहे की काय येऊ शकतो. सो पी डबल इम्प्लाइज क्यूचा तुम्हाला ट्रूथ टेबल माहिती आहे की जर दोन्ही स्टेटमेंटच्या व्हॅल्यू जर सेम असतील तर त्याची व्हॅल्यू काय असते, ट्रू, अदरवाईज ते फॉल्स असतं. सो पी डबल इम्प्लाइज क्यूमध्ये इथं हे दोन्ही सेम आहेत, एफ एफ सेम आहेत, सो फर्स्ट अँड लास्ट काय असणार आहेत, ट्रू, अदरवाईज ते सगळे काय असणार आहेत, फॉल्स असणार आहेत. ओके, आता चेक करू शकताय तुम्ही की आपल्याला काय दिसतंय की कॉलम नंबर हा 5th and 6th हे सेम आहेत का, नाही आहेत. याचा अर्थ काय आहे, पहिले तीनही ऑप्शन आपले काय आहेत इथं रॉंग दिसतात आपल्याला. सो आपलं आन्सर काय असलं पाहिजे, ऑप्शन डी हे आपलं काय असणार आहे, तर आन्सर असणार आहे त्याचं. ओके,
इज इट क्लियर? ओके ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर आपण 6 कडे जाऊया. क्वेश्चन 6 काय आहे तो बघूया आपण आता थोडक्यात. क्वेश्चन 6 ज्यामध्ये आपल्याला सर्किट डायग्राम दिले जातात. ओके तर याच्यामध्ये आपण घेतलंय क्वेश्चन 6 मध्ये सर्किट डायग्रामचं एक एक्झाम्पल, ज्यामध्ये तुम्हाला इथं S1 आणि S2' हे दोन स्विचेस आहेत. ते कसे आहेत? सिरीज मध्ये कनेक्टेड आहेत. S1' आणि S2' S2 हे दोन अल्सो काय आहेत? कशामध्ये? सिरीज मध्ये. आणि ह्या स्विचेस हे सिरीज जे दोन कनेक्शन आहेत हे कसे आहेत? पॅरलल कनेक्शन आहेत एकमेकांमध्ये. तर बघूया काय सांगितलंय. सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द गिवन स्विचिंग सर्किट इज इक्विवॅलंट. तर हा दिलेला सिम्बॉलिक फॉर्म आहे तो ह्यापैकी कोणत्या सर्किटला इक्विवॅलंट आहे हा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे. हा सुद्धा जेईला किंवा CET क्वेश्चन विचारलेला आहे. तर व्यवस्थित लक्ष द्यायच्या बघूया काय. S1 म्हणजे तुम्हाला माहीत आहे, पहिला ह्याला आपण काय करूया सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करूया. सो S1 मीन्स काय होणार इथं? पहिल्यांदा PA. S2 म्हणजे आपला माहीत असतो Q असतो, पण त्याचा काय आहे? डॅश मीन्स निगेशन. निगेशन म्हटलं की काय येणार आहे? निगेशन Q. आणि हे कसे कनेक्टेड आहेत? सिरीजमध्ये समोरासमोर असतील तर त्यांच्यामध्ये कनेक्टिव्ह कुठला असतो? अँड. सो हे पी अँड निगेशन क्यू फर्स्ट सिरीज कम्प्लीट झाली. सिमिलरली आता दुसरी बघूया. S1 म्हणजे P आणि डॅश म्हणलं की निगेशन. सो परत एकदा काय येणार आहे इथं? निगेशन P सिरीजमध्ये आहे. सो अँड पुढचा स्विच आहे S2 म्हणजे Q. आणि हे दोन्ही सिरीजमध्ये जे स्विचेस दिसतात आपल्याला ते कसे आहेत? पॅरलल आहेत. पॅरलल असेल तर आपण कनेक्टिव्ह यूज करतो. और ओके थोडासा चेंज करतो मी हे इक्वेशनमध्ये. बघूया काय होते. तुम्हाला जर रूल्स पाठ असतील तर हा एक काय आहे? सिम्पल सिम्बॉलिक फॉर्म आहे एका स्टेटमेंट पॅटर्नचा. काय आहे? निगेशन आहे. ते मी थोडा चेंज करतोय. समजते का? बघा पी अँड निगेशन क्यू और ह्याच्यामध्ये थोडा चेंज करतोय क्यू अँड निगेशन पी. म्हणजे मी काय केलं? ह्या दोघांच्यामध्ये फक्त इंटरचेंज केला आहे. म्हणजेच कुठला रूल? कम्युटेटिव्ह लॉ वापरलेला आहे. तर हा जो रूल आहे हे तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर निगेशन पी डबल इम्प्लाइज क्यू याचं निगेशन केल्यानंतर आपला काय मिळतोय? हा रूल मिळतोय. म्हणजेच ह्याचा हा सिम्प्लिफाईड फॉर्म आहे. सो म्हणून हे सर्किट जे आहे दिलेलं ते कशाला इक्विवॅलंट आहे? ह्या डी या सर्किटला इक्विवॅलंट आहे. सो म्हणून याचा आपला ॲन्सर असणार आहे ऑप्शन D. ओके ठीक आहे.